सगळ्या हा बेरोजगारांचा मोर्चा आहे. बेरोजगारी आमच्या या भारत देशामध्ये भरपूर आणि महाराष्ट्रामध्ये भरपूर बोकाळलेली आहे आणि अशा ह्या बेरोजगार तरुण आमच्या सोबत आहेत आणि या बेरोजगार तरुणांच्या काय काय मागण्या आहेत ते मागण्या आपण सांगा. आमची प्रथम मागणी आहे सर की आमचं महापोर्टल बंद झालं पाहिजे. महापोर्टलमध्ये एवढा घोटाळा आलेला आहे तिथं की विद्यार्थी किती अभ्यास करून लागून नाही राहिले महापोर्टलमध्ये. महापोर्टलचं एक अजून म्हणजे त्याच्यात त्रुटी खूप चालू आहे. आता या सरकारनं म्हटलेलं आहे की बा आम्ही त्रुट्या सुधारू, आम्हाला त्रुट्या सुधारणं नाही पाहिजे, महापोर्टल बंदच पाहिजे कारण की महापोर्टलमध्ये करप्शन खूप होत आहे. आणखी कोणत्या कोणत्या गैरवापर करून एक्झाम देत आहेत, काही मुळे विद्यार्थी अब्सेंट असून सुद्धा त्यांना नोकरीचे कॉल येत आहेत, अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात गैरवापर चालू आहे. ते एक आमचं एकच मागणी आहे सरकारला की एक एक्झाम एक पेपर असला पाहिजे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे कॉम्पिटिशन झालं पाहिजे ना. एक विद्यार्थ्याला आज वेगळा पेपर आहे, दुसऱ्याला दुसरा उद्या दुसरा पेपर आहे, तर अशामुळे कॉम्पिटिशन होत नाही आणि विद्यार्थ्यांची फसवणूक होत आहे ती सर्वत्र. ते फसवणूक थांबली पाहिजे आणि एक एक एक्झाम एक पेपर सरकारने घ्यायला हवं आणि महापोर्टल त्वरित बंद केलं पाहिजे. या सरकारनं आम्हाला शब्द दिला होता की सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं की आमचं सरकार आलं तर आम्ही महापोर्टल त्वरित बंद करू. आदित्यजी ठाकरे यांनी म्हटलं होतं की आमची सरकार आली तर आम्ही महापोर्टल बंद करू, तर त्यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे. बस एवढीच आमची मागणी आहे त्यांना. आणि आमचं पोलीस भरतीबद्दलही मागणं आहे. आमचं प्रथम ग्राउंडच झालं पाहिजे, त्याच्यानंतरच आमचं पेपर झाला पाहिजे. कारण की आम्ही पोलीस भरती विद्यार्थी काय करतात की पेपरची तयारी करते, आमची एवढी तयारी नाही राहत, आमची फक्त पोलीस भरती झोपते तयारी राहते, त्याच्यामुळे आम्हाला पोलीस भरतीसारखेच पेपर येतात. मग काय करते एमपीएससीवाले येतात, पहिला पेपर म्हटलं की एमपीएससीवाले येतात, आम्हाला त्या कॉम्पिटिशनमध्ये टिकू देत नाही आणि पोलीस भरतीमध्ये आम्हाला लागू देत नाही. म्हणून आम्हाला पोलीस भरतीवाले पहिले ग्राउंड पाहिजे, त्याच्यानंतरच आम्ही पेपर घ्या, असं आमची मागणी आहे. कारण पोलीस भरती घेणारे सर्व विद्यार्थी पोलीस भरती मारणारे हे ग्रामीण भागातील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एवढं शिक्षण मिळत नाही, तर त्यांचं शिक्षण कमी असल्यामुळे ते त्यांना नोकरी एवढे मोठ्या मोठ्या क्लास टू क्लास वन साठी जाऊ शकत नाही, त्यामुळे ते क्लास फोर साठी क्लास थ्री साठी अप्लाय करतात. त्यामुळे ते अतोनात मेहनत करून ग्राउंड मारतात आणि त्यांच्यावर हे ग्राउंडच बंद करून टाकलं तर त्यांच्यावर हे पुरेशीवर अन्याय झालेला आहे ना. तर हा अन्याय थांबला पाहिजे आणि पहिले ग्राउंड आणि नंतरच पेपर, जे पूर्वीची भरती प्रक्रिया होती आळ पाटला साहेबांच्या काळात, तेच भरती प्रक्रिया पुन्हा राबवली गेली पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे.